नमस्कार ग्रंथयात्रेच्या त्र्याहत्तराव्या भागात सर्वांचं मनापासून स्वागत आज मी तुम्हाला एका दूरच्या बेटावर घेऊन जाणार आहे वस्ती अशी नाहीच तिथं फक्त एक मोठा वाडा आहे सर इंद्रसेन आंग्रे या विक्षिप्त माणसाचा वादळात सापडलेलं एक जहाज या किनाऱ्याला लागलं आहे आणि पेटावर आश्रयाला आलेल्या जहाजातल्या प्रवाशांना सर आंग्रे याने वाड्याच्या तळघरात डांबून टाकलं आहे ही सुरुवात आहे काळो बेट लाल बत्ती या नाटकाची अतिशय वैचित्र्यपूर्ण कथानक असणारं हे नाटक लिहिलं आहे प्रसिद्ध लेखक अनुवादक अभिनेते आणि दिग्दर्शक मधुकर तोरडमल यांनी मधुकर तोरडमल उर्फ मामा तोरडमल यांचा जन्म एकोणीसशे बत्तीस साली झाला ते मूळचे अहमदनगरचे रहिवासी होते त्यांच्या लहानपणीच त्यांच्या वडिलांचं निधन झाल्यामुळे तोरडमल शिक्षणासाठी आपल्या काकांबरोबर मुंबईला आले शाळेत असल्यापासूनच तोरटमल यांना नाटकात काम करायची आवड होती महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तोरटमल यांनी एका ऑटोमोबाईल कंपनीत काही काळ नोकरी केली त्यानंतर ते अहमदनगर येथील महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक झाले याच काळात त्यांनी अनेक नाटकात काम केलं आणि अने अनेक नाटकांचं यशस्वी दिग्दर्शन केलं पुढे व्यावसायिक रंगभूमीत त्यांनी नावलौकिक मिळवला तोरणमलांनी एकूण चौदा नाटकं लिहिली त्यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शन केलेल्या तरुण तुर्क म्हातारे अर्क या नाटकाचे पाच हजारहून अधिक प्रयोग झाले त्यांची ऋणानुबंध गुडबाय डॉक्टर मृगतृष्णा अशी अनेक नाटकं लोकप्रिय झाली तिसरी घंटा या नावाने त्यांनी आत्मचरित्र देखील लिहिलं अगाधा ख्रिस्ती यांच्या सत्तावीस कादंबऱ्यांचा त्यांनी मराठी अनुवाद केला काळ भेट लाल बत्ती हे नाटक एकोणीसशे एकोणसत्तर साली प्रकाशित झालं या नाटकाच्या पहिल्या प्रवेशातच सर आंग्रे या माणसाच्या विक्षिप्त स्वभावाची प्रेक्षकांना प्रचिती येते तळघरात डांबून ठेवलेल्या प्रवाशांविषयी तो आपल्या नोकराला सहजपणे विचारतो कसे आहेत ते व्यंक्या बसल्यात वटवट करीत दिसरात कैद्यावानी पडल्यात डांबून ना काम ना धंदा ना खायला भाकर ना प्यायला पाणी आरडत्यात वरडत्यात कायनू बायनू शिव्या बी देत्यात पार आय मायचा खरारा करत्यात तुमच्या बी आणि माझ्या बी शिव्या देऊन थकलं की बसल्यात आपसात कावकाव करीत कावळ्यावाणी ती बी करून थकलं की मान मोडून झोपत्यात बसल्या जागी सरकार गुड व्यंक्या झालं इतकं हाल बास झालं उद्या उपास मोडायला द्या परवानगी तेसनी नाही उग कुठवर भुकं मरावत यांनी वादळातून वाचलं आणि आता तहान भुकं मरायची पाळी आली सरकार रानटी जनावर इशाऱ्यावर नाचवायचं असेल तर त्याचं अन्नपाणी तोडतात काही दिवस तहान भुकेसारखी वेसन नाही दुसरी जगात व्यंक्या पर सरकार माणसासारखी माणसं हायतीही जनावराचं वायलं माणसाचं वायलं सरकार माणूस ही एक जनावरच आहे व्यंक्या सगळ्या जनावरात हिंस्र घातकी आणि चलाख जनावर कोणतं असेल तर ते म्हणजे माणूस व्यंक्या वय पर सरकार उद्या सकाळी तळघरातून काढून त्यांना या दिवाणखान्यात आणून सोड उद्या मी त्यांची भेट घेईन पाहूया भुकेचा परिणाम बंदिवान प्रवाशांपैकी प्रत्येक जण म्हणजे एक नमुना आहे मानवी प्रवृत्तींचा प्रतिनिधी आहे शास्त्री हे विश्वनाथपुरीच्या मंदिराचे पिढीजात पुजारी आहेत इंद्रसेन आंग्रेशी तडजोड करण्यात त्यांचा पुढाकार आहे भगवंत आरामे हे आयुष्यात कोणतेही कष्ट करण्याची सवय नसलेले लठ्ठगृहस्थ आहेत दशपुत्रे हे एका औषधांच्या कारखान्याचे मालक आहेत रणछोड हे किराणा आणि भुसार मालाचे ठोक व्यापारी आहेत डॉक्टर अब्जबुद्धे हे शास्त्रज्ञ आहेत जयश्री ही एक तरुणी आहे आणि रणछोड व दशपुत्रे तिचे लक्ष वेधून घेण्याच्या प्रयत्नात एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत वाचाळ हे, हे नावाप्रमाणेच सारखे बडबड करणारे आहेत दुसऱ्या दिवशी सर आंग्रे सर्वांना दिवाणखान्यात भेटतो आणि मोठेपणाचा आम आणून त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्याचं वचन देतो पण त्याचबरोबर एक भयंकर सत्य देखील तो उघड करतो बुडालेल्या जहाजातील सर्व प्रवाशांना किनाऱ्यावर सुखरूपपणे आणणाऱ्या खलाशाची आंग्रेने गोळी मारून हत्या केलेली असते हळूहळू बेटावर अडकून पडलेल्या सर्व प्रवाशांच्या लक्षात येऊ लागतं की ते सर आंग्रेचे कैदी आहेत आणि त्याच्या लहरीवर त्यांचे प्राण अवलंबून आहेत लवकरच सर आंग्रे त्यांना त्याच्या पूर्वायुष्याबद्दल सांगतो त्या बेटावर त्याच्या पूर्वजांनी खजिना लपवून ठेवलेला असतो आणि दोन पुराण वस्तू संशोधकांना त्याने त्या खजिन्याचा शोध करण्याच्या कामास जुंपलेले असते बेटावरील आपल्या एकाकी आयुष्याचे वर्णन करतानाच सर आंग्रे आपल्याला शिकारीचा नाद कसा लागला हे देखील सांगतो प्राण्यांची शिकार करण्याचा कंटाळा आल्यावर शिकारीतले थ्रिल अनुभवण्यासाठी त्याने माणसांची शिकार करण्यास सुरुवात केलेली असते आणि सर्व प्रवाशांसमोर एखाद्या खेळाच्या सामन्याचे आव्हान द्यावे तसं तो शिकारीचा डाव खेळण्याचा प्रस्ताव ठेवतो प्रवाशांपैकी एक जण शिकार म्हणून निवडला जाईल त्याच्या पसंतीचे हत्यार घेऊन तो सूर्यास्ताला गढीच्या बाहेर पडेल त्याच प्रकारचे दुसरे हत्यार घेऊन सर आंग्रे त्याच्या मागावर बाहेर पडेल सूर्योदयापर्यंत दोघांपैकी एक जण मेला नाही तर त्या दिवसापुरता खेळ संपेल दुसऱ्या दिवशी दुसऱ्या व्यक्तीची शिकार म्हणून निवड होईल जेव्हा या शिकारीच्या खेळातील पहिला बळी निवडण्याची वेळ येते तेव्हा प्रवाशांपैकी सर्वात वाईट व्यक्ती निवडण्याचे सर आंग्रे ठरवतो तेव्हा प्रत्येकजण आपण किती चांगले आहोत हे दाखवण्याची धडपड करू लागतो त्यावर सर आंग्रे म्हणतो इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग इन डीड मित्र हो तुम्ही सर्वच लोक इतके चांगले असाल असं वाटलं नव्हतं मला नाहीतर हा मार्ग सुचवला नसता मी द फॉल्ट इज टोटली माइंड बट नो मॅटर चूक सुधारणं फारसा अवघड नाही माझ्या मूळ सूचनेत थोडी दुरुस्ती करून घेऊ मी तुम्हाला वाईटातला वाईट माणूस निवडायला सांगितला पण तुम्ही सर्वच चांगले निघालात ठीक आहे आता चांगल्यातला चांगला माणूस असेल तो मी निवडेन म्हणजे झालं परमेश्वरालाही चांगलीच माणसं प्रिय असतात तेव्हा हा नजराणा त्यालाही आवडेल झालं यानंतर जो तो आपण इतके काही चांगले नाही आपल्यात वाईट गुणही कसे भरले आहेत हे, हे सांगायला धडपडतो शास्त्री खून केल्याची कबुली देतो वाचाळ स्वतः पुढारी बनून कामगारांचे शोषण केल्याचे सांगतो रणछोड बाजार केल्याचे साठेबाजी केल्याचे जाहीर करतो दशपुत्रे परदेशी औषधांची भ्रष्ट नक्कल केल्याची कबुली देतो आणि अब्जबुद्धे आपले संशोधन हे संहार एक बॉम्ब तयार करण्यासाठी होते असं सांगतो थोड्याच वेळापूर्वी स्वतःची बढाई मारणारे सर्वजण भीतीने आपली रंगवून सांगू लागतात प्रवाशांमध्ये चाललेली शाब्दिक स्पर्धा पाहून आंग्रेची खुनशी मनोवृत्ती अधिक चेकाळते त्यांना एकमेकांविरुद्ध भांडताना पाहून त्याची करमणूक होते मग ही लढाई तो आणखी वेगळ्या थरावर नेतो त्यांच्यातील स्पर्धा केवळ शाब्दिक स्तरावर न राहता तो एक जीव खेळ होईल असा तो प्रयत्न करतो शिकारीच्या या विचित्र खेळात कोण मारले जाते स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी ती माणसे कोणत्या थराला जातात स्वार्थ आणि मरणाची भीती यामुळे नैतिक मूल्ये मानवी हक्क आणि सामाजिक बांधिलकी यांचा पूर्ण नाश होतो का हे जाणून घेण्यासाठी हे नाटक मुळातूनच वाचायला हवे समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांनी असं म्हटलं आहे की तोरडमल यांच्या लेखनावर पाश्चात्य वाङ्मय व वा चित्रपटांचा जबरदस्त परिणाम होता बहुसंख्य प्रेक्षकांना पटतील आकर्षित करतील अशीच नाटकं त्यांनी लिहिली नाटकर्णी असेही म्हणतात की कि किंचित भडकपणा वैचित्र्य आणि अतिनाट्य हा तोरडमल यांच्या लेखणीचा स्थायी भाव होता पण यामुळेच त्यांची नाटके लोकप्रिय झाली काळं बेट लाल बत्ती या नाटकाचं कथानक जरी अवास्तव आणि अतिरंजित वाटलं तरी ते एक नाट्यलेखनाचं तंत्र आहे एक अतिरंजित आणि अशक्यप्राय परिस्थिती निर्माण करून लेखक मानवी स्वभावावर अंतर्मनातील प्रेरणांवर या नाटकाद्वारे प्रकाश टाकतो वरवर सामान्य दिसणाऱ्या व्यक्तींच्या मनात देखील हिंस्र शक्ती स्वार्थ आणि क्रौर्य सुप्तपणे कसं वास करत असतं हे यातून लेखकाने प्रभावीपणे मांडलं आहे काळबेट लाल बत्ती हे नाटक परकीय कथेचे रूपांतर आहे असा आरोप तोरडमल यांच्यावर करण्यात आला होता या नाटकाची कथाकल्पना बीज रूपाने का होईना रिचर्ड कोनेल यांच्या द मोस्ट डेंजरस गेमवरून माझ्या मनात रुजली याचा नृणनिर्देश निर्देश नाटकाच्या प्रस्तावनेत करायला हवा होता असे तोरडमल यांनी आपल्या आत्मचरित्रात कबूल केले आहे लाल लालबत्ती या नाटकाविषयी आज आपल्याशी आहेत सिंधी मराठी आणि हिंदी या भाषांमध्ये लिहिणारे प्रसिद्ध लेखक आणि प्राध्यापक लक्ष्मण हरद्वानी ग्रंथयात्रेच्या व्यासपीठावर आपलं स्वागत आपण प्रत्यक्ष या नाटकात हे नाटक जेव्हा सुरुवातीला या नाटकाचे प्रयोग झाले तेव्हा त्याच्यात काम केलं होतं आणि आपण प्राध्यापक तोरडमल यांचे सहकारी देखील होता तर आपण या नाटकाबद्दलच्या आपल्या आठवणी सांगाव्यात या नाटकात आपण केव्हा आणि कोणती भूमिका केली आणि या नाटकाला त्या काळात लोकांचा कसा प्रतिसाद मिळाला त्याविषयी आमच्या प्रेक्षकांना आपल्याकडून ऐकायला आवडेल चोरळ बनचं तिसरं नाटक साधारणपणे पन्नास एक्कावन वर्षापूर्वी हे नाटक अहमदनगरच्या थिएटर ग्रुप तर्फे सादर करण्यात आलं आणि या नाटकामध्ये माझी एक छोटीशी भूमिका होती रणछोड दास एका ग्रस्ताची आणि मला मराठी त्यावेळेला नीट बोलता येत नसे म्हणून मला छोट्या छोट्या भूमिका त्यांच्या नाटकातून मिळायच्या हे नाटक महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेमध्ये पहिलं आलं आणि ते खूप गाजलं जवळजवळ दो दोनशे प्रयोग आम्ही महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही केले लोकांचा प्रतिसाद बघून हे नाटक जे आहे ते जिथून निरोप येईल तिथं आम्ही जायचो आणि नाटक करायचो हे नाटक जे आहे तोरुबालांच्या भूमिकेमुळं आणि इतर पात्रे जी होती त्यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळं खूप गाजलं तोरुळबालांनी हे नाटक एका इंग्रजी कथेवरून घेतलेलं होतं मो द दे मोस्ट डेंजरस गेम या कथेच्या आधारावर त्यांनी हो। हे नाटक लिहिलं आणि विशेष म्हणजे नाटकाचा विषय जो होता तो नवीन होता आणि नाटकाचं सादरीकरण जे होत ते नवीन होत प्रस्तुतीकरण नवीन होत की स्टेजवर फक्त काळा परडा पाठीमाग होता आणि सगळी पात्र मग त्याच्या अलीकडं एका स्टूल वर बसून ते बोलायचे अशा रीतीनं हे ना जे नाटक आहे त्यांची भाषी की माणूस हा माणसाचा वैरी आहे काही माणसानं माणसा ती मधुकर तोडबल यांनी समर्थपणे ती तिथं सादर केली आणि त्या नाटकाला दंड प्रतिसाद मिळाला प्रेक्षकांना खूप ते नाटक आवडलं त्याचं कारण नाटकाची जी पटकथ सॉरी नाटकाची जी थीम आहे किंवा विषय जो आहे तो त्यांच्या दृष्टीने नवीन होता आणि त्याहीपेक्षा सगळ्या पात्रांचा जो अभिनय होता तो फारच उत्कृष्ट होता आणि या नाटकाला मी सांगितल्याप्रमाणे राज्य नाट्य स्पर्धेमध्ये अभिनयाचं दिग् दिग्दनासण्याचं आणि सगळ्या प्रकारची बक्षिस इथे या नाटकाला मिळाली बाहेर सुद्धा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा म्हणजे त्यावेळेला आम्ही हैदराबादला गेलो होतो बडोदाला गेलो होतो तिथे दोन दोन प्रयोग केले आणि नाटकाच्या वेळेला लोक यायचे आणि अभिनंदन करायचे आणि आपली प्रतिक्रिया चांगली व्यक्त करायचे हे आम्हाला नाटक फार आवडलं तुमचं अभिनंदन ग्रंथयात्रेच्या व्यासपीठावर येऊन या नाटकाचे आपले प्रत्यक्ष अनुभव सांगितल्याबद्दल अनेक धन्यवाद मराठी रंगभूमीवर एक नवा आशय प्रस्तुत करणारे काळ लाल बत्ती हे नाटक अवश्य वाचा त्रेपन्न वर्षापूर्वी लिहिलं गेलेलं हे नाटक आता सहजी उपलब्ध नाही परंतु वाचनालयातून मिळवून वाचण्याइतपत इतपत ते नक्कीच महत्त्वाचं आहे ग्रंथयात्रेसाठी ते उपलब्ध करून दिल्याबद्दल श्रीकांत भटकर यांचे आभार भेटूया ग्रंथयात्रेच्या पुढच्या भागात भारतीय साहित्यावर शाश्वत प्रभाव टाकणाऱ्या पुरातन काळातील काही घटनांचा शोध घ्यायला तोपर्यंत वाचत राहा